नमस्कार मित्रांनो, तर बरेच दिवस झाले डीसी मोटर आणि डीसी जनरेटर झाल्यानंतर आपल्याशी संवाद साधण्याचा योग आला नाही, कारण काही वैयक्तिक अडचणीमुळे आपल्याशी आपल्याबरोबर जे लेक्चर शेअर करता आले नाहीत. आणि आपण मागचे जे 10-12 पिरियड झालेले आहेत त्यामध्ये डीसी मोटर आणि डीसी जनरेटर याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे. वायरमन आणि इलेक्ट्रिशियन यांच्या सिलेबसनुसार जे एसी थ्री फेज सप्लाय जो आहे, एसी थ्री फेज सप्लाय बद्दल सिलेबसप्रमाणे सध्या आपले लेक्चर होणं आवश्यक आहे. परंतु बरेच दिवस झाले जे फर्स्ट इयरला मुलं होते ते आता सेकंड इयरला गेलेले आहेत, आणि अल्टरनेटिंग करंट हा सब्जेक्ट होऊन जवळजवळ 7 ते 8 महिने होऊन गेलेले आहेत. त्यामुळं आपल्याशी जो सिंगल फेज विषयी जो संवाद झालेला असेल किंवा जे आपले लेक्चर झालेले असतील ते बरेच जण आपण त्यापासून दूर गेलेले असताल. म्हणून थ्री फेज सप्लाय सुरू करण्याच्या अगोदर जरी हा टॉपिक फर्स्ट इयरचा असला तरी पुन्हा आपली लिंक ही पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणे थ्री फेज सप्लाय समजण्यासाठी 1-3-4 पिरियड मुद्दाम होऊन पुन्हा आपल्या रिव्हिजनसाठी सिंगल फेज सप्लाय म्हणजेच अल्टरनेटिंग करंट जो आहे त्या अल्टरनेटिंग करंटवरती आपल्याला मुद्दाम होऊन या ठिकाणी आपल्या समोर पुन्हा एकदा पोहोचायचे आहेत. आणि त्या अनुषंगाने आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सिंगल फेज सप्लाय जो असतो त्या सिंगल फेज सप्लायची टर्मिनॉलॉजी म्हणजे कुठल्या टर्म्स त्या ठिकाणी वापरलेल्या असतात याबद्दल चर्चा करायची आहे. तर आपण फर्स्ट इयरला पाहिलेलं आहे सप्लाय हा 2 प्रकारचा असतो, डीसी सप्लाय आणि दुसरा एसी सप्लाय. डीसीला आपण डायरेक्ट करंट असं म्हणतो, एसीला काय म्हटलं जातं, अल्टरनेटिंग करंट. तर डीसीची व्याख्या आपण पाहिलेली आहे. डीसी म्हणजे काय असतं, जो करंट किंवा ज्याला आपण प्रवाह म्हणतो तो आपली दिशा व किंमत बदलत नाही त्याला काय म्हटलं जातं, डायरेक्ट करंट डीसी असं म्हटलं जातं. आणि अल्टरनेटिंग करंट जे असतं, तर पहिलंच आपल्याला अल्टरनेटिंग करंटची व्याख्या या टॉपिकमध्ये पाहायची आहे. तर पहिली जी स्लाइड जी आहे, व्हॉट इज एसी, तर एसी म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि या एसीची व्याख्या ही आपल्याला सांगता आली पाहिजे. तर व्हॉट इज एन एसी, अन अल्टरनेटिंग करंट म्हणजेच आपण याला काय म्हणतो एसी, शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतो एसी, इज द करंट विच चेंजेस पिरियडिकली बोथ इन मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे जो करंट ठराविक कालावधीमध्ये आपली दिशा व किंमत बदलतो त्याला काय म्हटलं जातं, अल्टरनेटिंग करंट असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी अल्टरनेटिंग करंटची जी सायकल जी असते त्या डायग्रॅममध्ये स्लाइडमध्ये आपल्याला डायरेक्ट करंटची सुद्धा ग्राफ दाखवलेला आहे, अल्टरनेटिंग करंटची सायकल दाखवलेली आहे. आणि दुसरा त्यानंतर तिसरी जी फिगर आहे पल्सेटिंग डीसी, म्हणजे प्युअर डीसी नाही असं त्याला काय म्हटलं जातं, पल्सेटिंग डीसी असं म्हटलं जातं. तर आपल्या लक्षात आलं असेल अल्टरनेटिंग करंट एसी म्हणजेच काय असतं, अँड अल्टरनेटिंग करंट एसी इज द करंट विच चेंजेस पिरियडिकली बोथ इन मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे ठराविक वेळेमध्ये जो प्रवाह आपली किंमत व दिशा बदलतो
त्याला काय म्हटलं जातं, एसी सप्लाय असं म्हटलं जातं. मग डीसीमध्ये आपण डीसी सप्लायच्या पॉलॅरिटीबद्दल विचार केलेला आहे. डीसीमध्ये पॉलॅरिटी काय असते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ही डीसीमध्ये पॉलॅरिटी असते. आणि एसीमध्ये ज्यावेळेस आपण याचा विचार करणार आहोत एसीचा, त्यावेळेस या एसीमध्ये असणारी जी पॉलॅरिटी जी आहे, एसीची पॉलॅरिटी काय असते, एसीमध्ये फेज आणि न्यूट्रल अशी काय दिलेली असते, एसीमध्ये पॉलॅरिटी दिलेली असते. तर या एसीमध्ये फेज, न्यूट्रल आणि अर्थ, सिंगल फेजचा जर आपण विचार केला तर या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फेज म्हणजे काय असतं, न्यूट्रल म्हणजे काय असतं आणि अर्थिंग म्हणजे काय असतं. तर आपल्याला या ठिकाणी पहिलं फेज म्हणजे काय असतं ते सांगतो. फेज म्हणजे काय असतं, सोर्सपासून कुठल्याही उपकरणापर्यंत प्रवाह पोचवण्याची जी पोचवण्यासाठी जी वायर वापरतो आपण किंवा जो कंडक्टर वापरतो त्याला काय म्हटलं जातं, फेज असं म्हटलं जातं. आणि न्यूट्रल म्हणजे काय असतं, फेज ही पी अक्षराने दर्शवली जाते. न्यूट्रल कसाठी असते, तर त्या उपकरणापर्यंत प्रवाह पोहोचल्यानंतर प्रवाहाचा असणारा परतीचा मार्ग, म्हणजे रिटर्न पाथ ऑफ सप्लाय, त्या प्रवाहाचा असणारा परतीचा मार्ग म्हणजे काय असतं, न्यूट्रल असते. आणि अर्थ, आर्थिंग कशासाठी असते, न्यूट्रल ई याने अक्षराने दर्शवले जाते, आर्थिंग ई अक्षराने दर्शवले जाते, किंवा आर्थिंगचा जो सिम्बॉल असतो तो सिम्बॉलने आर्थिंग काय केली जाते, दर्शवली जाते. तर यामध्ये आर्थिंगचं कार्य काय असतं, ज्यावेळेस आर्थिंग ही वापरतात फक्त कुठे, ज्या ठिकाणी एखाद्या उपकरणाची बॉडी ही धातुयुक्त पदार्थापासून बनवलेली असते किंवा धातुयुक्त मटेरियलपासून बनवलेली असते, त्या बॉडीला त्या ठिकाणी काय केली जाते, आर्थिंग केली जाते. आणि आर्थिंग म्हणजे काय, तर जवळच्या मार्गाने त्या बॉडीचा जमिनीशी केलेला कॉन्टॅक्ट, याला काय म्हणतो आपण, आर्थिंग असं म्हटलं जातं. आणि ही आर्थिंग सुरक्षिततेसाठी वापरली जाते. आर्थिंगला कधीही न्यूट्रल म्हणून वापरायचं नाही आहे. आर्थिंगचं काम हे सुरक्षिततेसाठी असतं. ज्यावेळेस उपकरणाच्या बॉडीमध्ये काही कारणास्तव लिकेज प्रवाह व्हावा लागतो, त्यावेळेस तो प्रवाह सुरक्षितपणे कुठे जायला पाहिजे, जमिनीकडे जायला पाहिजे, त्यासाठी काय केलं जातं, आर्थिंग वापरली जाते. परंतु हे जे तीन घटक आहे सिंगल फेजमध्ये, फेज, न्यूट्रल आणि आर्थिंग, हे जर आपल्याला व्यवस्थित समजले तर आपल्याला पुढचे जे याच्यामधले टर्म जे आहेत त्या टर्म्स काय होतील, व्यवस्थित समजतील. बऱ्याच जणाला न्यूट्रल आणि आर्थिंगमधला फरक समजत नाही. न्यूट्रलला आर्थिंग मानतात किंवा आर्थिंगला न्यूट्रल मानतात, तर हे बेसिकली आपल्याला काय व्हायला पाहिजे, समजायला पाहिजे. तर एसी सप्लाय जो असतो त्या एसी सप्लायची फ्रिक्वेन्सी किती असते, 50 हर्ट्ज असते. आणि या 50 हर्ट्ज जी फ्रिक्वेन्सी असते, भारतामध्ये जे काही उपकरणं, जेवढेही उपकरणं असतात त्या उपकरणाची ऑपरेटिंग कॅपॅसिटी जी असते फ्रिक्वेन्सीवरती, ती 50 हर्ट्ज असते. आणि त्याच्यामध्ये टॉलरन्स जो दिलेला आहे तो टॉलरन्स साधारणपणे प्लस ऑर मायनस 2.5% एवढा त्याचा काय असतो, टॉलरन्स असतो. 2.5% म्हणजे 100 आडीच, तर 50 किती येईन मग ते 1.25. मग ही फ्रिक्वेन्सी जास्तीत जास्त किती असेल, 51.25, किंवा कमीत कमी जर म्हटलं तर त्या फ्रिक्वेन्सीचा टॉलरन्स जो आहे तो साधारणपणे 48.75 एवढ्यापर्यंत फ्रिक्वेन्सी काय असते, अलाउड असते. तर समजलं, अल्टरनेटिंग करंट, अँड अल्टरनेटिंग करंट इज द करंट हुज मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन चेंजेस पिरियॉडिकली, इट इज डिनोटेड बाय एसी. एसी अक्षराने काय केलं जातं, हे दर्शवलं जातं. आता सुरुवातीला ज्यावेळेस विजेचा शोध लागला
त्यावेळेस विजेची निर्मिती ही डी सी पद्धतीने केली जायची, तिचं वहन आणि वितरणसुद्धा डी सी पद्धतीने केलं जायचं. त्यावेळेस लोकसंख्या कमी होती, औद्योगिकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं नव्हतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी लिमिटेड स्वरूपामध्ये डी सी विजेची निर्मिती व्हायची. परंतु नंतर जसजसं औद्योगिकरण वाढत गेलं, ॲग्रिकल्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विजेचा वापर होऊ लागला, विविध व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विजेचा वापर होऊ लागला, तसतशी विजेची मागणी वाढत गेली आणि नंतर हे एसी सप्लाय जो आहे, एसी सप्लाय मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्यास काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी हे जे एसीमध्ये ज्या वेगवेगळ्या व्याख्या ज्या असतात, आता आपण पहिली व्याख्या कशाची पाहिली, अल्टरनेटिंग करंटची. त्यानंतर आपल्याला दुसरी व्याख्या पाहिजे आहे, सायकल. सायकल म्हणजे काय असतं? तर या सायकलची व्याख्या काय आहे, वन कम्प्लीट सेट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ अल्टरनेटिंग क्वांटिटी इज नोन ॲज सायकल. म्हणजे या एसी सप्लायची, मग त्या सप्लायमध्ये व्होल्टेज असेल किंवा करंट असेल, याची पॉझिटिव्हला असणारी हाफ सायकल आणि निगेटिव्हला असणारी हाफ सायकल, या पूर्ण एका फेऱ्याला काय म्हटलं जातं, सायकल असं म्हटलं जातं. आणि हे जे सायकल जे असते ते सायकल कशा पद्धतीने दर्शवतात हे सुद्धा आपल्याला इथं समोर पॉवर पॉईंटमध्ये दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर पुढची जी याची व्याख्या आहे, टाईम पिरियड. टाईम पिरियड म्हणजे काय, एक सायकल पूर्ण होण्यासाठी जे वेळ लागतो त्या वेळेला काय म्हटलं जातं, टाईम पिरियड असं म्हटलं जातं. द टाईम टेकन बाय एन अल्टरनेटिंग क्वांटिटी टू कम्प्लीट वन सायकल इज कॉल्ड इट्स टाईम पिरियड. म्हणजे एक सायकल पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागतो त्या वेळेला काय म्हटलं जातं, टाईम पिरियड असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची जी व्याख्या आहे, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, वारंवारता असं म्हटलं जातं. आणि या फ्रिक्वेन्सीची व्याख्या जर आपण पाहिली, द नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी ऑफ द अल्टरनेटिंग क्वांटिटी, इट्स युनिट इज हर्ट्ज. याचं एकक काय आहे, हर्ट्ज किंवा सायकल पर सेकंड, या एककामध्ये फ्रिक्वेन्सी मोजली जाते. तर मराठीमध्ये आपल्याला याची व्याख्या काय सांगता येईल, एका सेकंदामध्ये पूर्ण होणाऱ्या सायकलच्या संख्येला काय म्हटलं जातं, फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं. द नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी ऑफ द अल्टरनेटिंग क्वांटिटी, इट्स युनिट इज हर्ट्स. या झेड या अक्षराने हे युनिट काय केलं जातं, दर्शवलं जातं. आणि या ठिकाणी फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युलासुद्धा दिलेला आहे, एफ इज इक्वल टू पी एन अपॉन 120. पी म्हणजे काय, नंबर ऑफ पोल्स, त्या अल्टरनेटरमध्ये असणाऱ्या पोलची संख्या. एन म्हणजे काय, त्या अल्टरनेटरच्या आर्मेचरचा किंवा शाफ्टचा असणारा वेग. आणि 120 हे काय आहे, कॉन्स्टंट, 60 × 2, कारण त्या ठिकाणी 60, एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, 60, आणि हे दोन्ही त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याला गुणलेलं आहे. म्हणून एफ इज इक्वल टू पी एन अपॉन 60 × 2 किंवा एफ इज इक्वल टू पी एन अपॉन 120. या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, फ्रिक्वेन्सी काढू शकतो. एफ इज इक्वल टू 1/T ऑर टी इज इक्वल टू 1/F याच्या साहाय्याने आपल्याला काय करता येते, फ्रिक्वेन्सी काढता येते. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, वारंवारता. त्यानंतर फेज. फेज कशाला म्हणायचं, आपण
अल्टरनेटिंग करंटच्या बाबतीमध्ये विचार करताना नेहमी म्हणतो सिंगल फेज, थ्री फेज, टू फेज. तर हे फेज म्हणजे काय असतं नेमकं आणि फेजची व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहिजे. द फेज ऑफ अन अल्टरनेटिंग क्वांटिटी ॲट एनी इन्स्टंट इज द अँगल फाय इन रेडियन्स ऑर डिग्री. हा कशामध्ये दिलेला असतो? अँगल रेडियन्समध्ये किंवा डिग्रीमध्ये दिलेला असतो. ट्रॅव्हल्ड बाय द फेजर रिप्रेझेंटिंग दॅट द अल्टरनेटिंग क्वांटिटी अप टू द इन्स्टंट कन्सिडरेशन मेजर्ड फ्रॉम द रेफरन्स. आणि या ठिकाणी हे सिंगल फेज म्हणजे एका फेजची काय केलेली आहे, सायकल दाखवलेली आहे. त्यानंतर फेज डिफरन्स म्हणजे ह्या दोन फेज जे असतात किंवा तीन फेज जे असतात याच्यामध्ये जो डिफरन्स असतो तो काय केला जातो, फेज डिफरन्स या अक्षराने किंवा या सायकल समोर आपल्याला पॉवर पॉईंटमध्ये जी सायकल दिसते त्याच्या याने काय केला जातो, हा फेज डिफरन्स दाखवला जातो. तर हे जे फेज डिफरन्स जे आहे, फेज डिफरन्स कशाला म्हणायचं, व्हेन टू अल्टरनेटिंग क्वांटिटीज, मग त्या दोन अल्टरनेटिंग क्वांटिटी कुठल्या असतील, करंट असेल किंवा व्होल्टेज असेल, व्हेन टू अल्टरनेटिंग क्वांटिटीज डू नॉट रीच दिअर मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज सायमल्टेनियसली देन दे आर आउट ऑफ फेज. म्हणजे त्या ज्या दोन अल्टरनेटिंग क्वांटिटी ज्या आहेत त्या एकाच वेळेस मॅक्झिममला किंवा मिनिममला जात असतील तर त्याला म्हटलं जातं इन फेज. आणि आउट फेज कशाला म्हटलं जातं, तर जेव्हा ह्या ज्या दोन क्वांटिटी ज्या असतात त्या एकाच वेळेस मिनिममला आणि मॅक्झिममला जात नसतील तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, आउट ऑफ फेज असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने फेज डिफरन्स म्हणजे काय असतं, दोन अल्टरनेटिंग क्वांटिटीमध्ये असणारा जो डिफरन्स असतो त्याला काय म्हटलं जातं, फेज डिफरन्स असं म्हटलं जातं. आर एम एस व्हॅल्यू पुढची जी व्याख्या आहे अल्टरनेटिंग करंटच्या बाबतीमध्ये, आर एम एस व्हॅल्यू म्हणजे काय, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, आर एम एस व्हॅल्यू. द आर एम एस व्हॅल्यू ऑफ अन अल्टरनेटिंग करंट इज गिव्हन बाय दॅट स्टेडी करंट, स्टेडी म्हणजे कुठला, डी सी करंट, विच व्हेन फ्लोविंग थ्रू अ गिव्हन टाईम प्रोड्युसेस द सेम अमाऊंट ऑफ हीट ॲज प्रोड्युस्ड बाय अल्टरनेटिंग करंट विच व्हेन फ्लोविंग थ्रू द सेम सर्किट फॉर द सेम टाईम. तर ही झाली इंग्लिशमधली व्याख्या. ज्यांना समजली नसेल त्यांच्यासाठी मराठीतून व्याख्या सांगतो. जेव्हा एखाद्या विरोधामधून विजेचा स्थिर म्हणजे डी सी प्रवाह पाठवल्यानंतर जेवढी उष्णता निर्माण होते तेवढीच उष्णता तेवढ्याच वेळेमध्ये निर्माण होण्यासाठी लागणाऱ्या ए सी प्रवाहाच्या किमतीस काय म्हटलं जातं, आर एम एस व्हॅल्यू असं म्हटलं जातं. रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. आणि या ठिकाणी डायग्रॅममध्ये ए सी सप्लाय आणि त्याचबरोबर डी सी सप्लाय एकाच रेजिस्टन्सला सारख्याच वेळेस सारख्याच व्हॅल्यूने दिल्यानंतर त्याच्यामध्ये जी उष्णता निर्माण होणार आहे त्याच्यावरती ही आर एम एस व्हॅल्यू काय असते अवलंबून असते. त्यानंतर ॲव्हरेज व्हॅल्यू, ॲव्हरेज म्हणजे काय, सरासरी किंमत, ॲव्हरेज व्हॅल्यू. द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अन अल्टरनेटिंग क्वांटिटी इज डिफाईन्ड ॲज दॅट व्हॅल्यू विच इज ऑप्शनड बाय ॲव्हरेज ऑल द इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज ओवर अ पिरियॉडिक हाफ सायकल. म्हणजे अर्ध्या सायकलमध्ये ठराविक वेळेमध्ये किमती घेऊन जर आपण त्याची सरासरी जर काढली तर त्या सरासरीला काय म्हटलं जातं, ॲव्हरेज व्हॅल्यू असं म्हटलं जातं. आणि ही जी ॲव्हरेज व्हॅल्यू जी असते ए सी सप्लायमध्ये ॲव्हरेज व्हॅल्यू 0.637 एवढी काय असते, ॲव्हरेज व्हॅल्यू असते. म्हणजे ती करंटची असेल किंवा व्होल्टेजची असेल, ॲव्हरेज व्हॅल्यू इज इक्वल टू 0.637
एवढी काय असते अल्टरनेटिंग सप्लायची ॲव्हरेज व्हॅल्यू असते. त्यानंतर पुढची जी व्याख्या आहे पीक फॅक्टर, आणि पीक फॅक्टर हा के पी या अक्षराने काय केला जातो दर्शविला जातो. द पीक फॅक्टर ऑफ अन अल्टरनेटिंग क्वांटिटी इज डिफाइन्ड ॲज रेशो ऑफ मॅक्झिमम व्हॅल्यू टू द आर एम एस व्हॅल्यू. म्हणजे जास्तीत जास्त किंमत आणि आर एम एस किंमत यांचं जे गुणोत्तर असतं त्याला काय म्हटलं जातं पीक फॅक्टर असं म्हटलं जातं. द पीक फॅक्टर फॉर सायनुसोडियली व्हेरियंग अल्टरनेटिंग करंट्स अँड व्होल्टेज कॅन बी ऑप्शनड. आणि ही जी पीक फॅक्टर जो असतो ए सी सप्लायमध्ये हा नेहमी किती असतो 1.14 किंवा 1.414 एवढी व्हॅल्यू कशाची असते या पीक फॅक्टरची असते. नंतर पुढची जी व्याख्या आहे फॉर्म फॅक्टर, फॉर्म फॅक्टर के एफ या अक्षराने काय केला जातो दर्शविला जातो. द फॉर्म फॅक्टर ऑफ अन अल्टरनेटिंग क्वांटिटीज डिफाइन्ड ॲज द रेशो ऑफ आर एम एस व्हॅल्यू टू द ॲव्हरेज व्हॅल्यू. म्हणजे आर एम एस व्हॅल्यू आणि ॲव्हरेज व्हॅल्यू यांचं जे गुणोत्तर असतं त्याला काय म्हटलं जातं फॉर्म फॅक्टर असं म्हटलं जातं. द फॉर्म फॅक्टर फॉर सायनुसोडियल अल्टरनेटिंग करंट ऑर व्होल्टेज कॅन बी ऑप्शन ॲज के एफ इज इक्वल टू 0.707 डिवायडेड बाय 0.737. आणि याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हा फॉर्म फॅक्टर नेहमी किती असतो 1.11. फॉर्म फॅक्टर किती असतो 1.11 एवढा फॉर्म फॅक्टर असतो. त्यानंतर ॲम्प्लिट्यूड, ॲम्प्लिट्यूड कशाला म्हणायचं तर द मॅक्झिमम व्हॅल्यू पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ऑफ अन अल्टरनेटिंग क्वांटिटी इज नोन ॲज ॲम्प्लिट्यूड. म्हणजे अल्टरनेटिंग सप्लाय जो असतो म्हणजे ए सी सप्लायची जास्तीत जास्त पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह सायकलमध्ये जी किंमत असते त्या किमतीला काय म्हटलं जातं ॲम्प्लिट्यूड असं म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीने साधारणपणे एवढं बेसिक हे जे व्याख्या जे आहेत ह्या व्याख्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. कुठल्या कुठल्या व्याख्या आपण या टॉपिकमध्ये पाहिल्या, पहिलं पाहिलं अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय असतं, सायकल म्हणजे काय आहे, टाइम पिरियड कशाला म्हटलं जातं, फ्रिक्वेन्सी कशाला म्हटलं जातं, आर एम एस व्हॅल्यू म्हणजे काय आहे, ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे काय आहे, ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय असतं. आणि हे आपल्याला जोपर्यंत व्यवस्थित यांच्या व्याख्या समजणार नाहीत तोपर्यंत आपल्याला याचे अल्टरनेटिंग सप्लायबद्दल व्यवस्थित माहिती सांगता येणार नाही. त्यानंतर रिअल ऑर ट्रू पॉवर, याला खरी पॉवर असं म्हटलं जातं मराठीमध्ये काय म्हणतात खरी पॉवर, आणि इंग्लिशमध्ये रिअल ऑर ट्रू पॉवर. इट इज डिफाइन्ड ॲज द प्रॉडक्ट ऑफ ॲप्लाइड व्होल्टेज अँड ॲक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ द करंट. म्हणजे व्होल्टेज आणि करंट. इट इज रिअल कॉम्पोनंट ऑफ द ॲपरंट पॉवर. इट इज मेजर्ड इन युनिट वॅट्स ऑर किलोवॅट. आणि ही जी रिअल पॉवर किंवा ट्रू पॉवर जी असते ती कुठल्या एककामध्ये मोजली जाते, वॅट किंवा किलोवॅट या एककामध्ये मोजली जाते. आणि डी सीमध्ये आपण पॉवर काढायचा फॉर्म्युला पाहिला होता, डी सीमध्ये काय होतं पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. त्या ठिकाणी पॉवर फॅक्टरचा आपण विचार केला नाही डी सीमध्ये, परंतु ए सीमध्ये पॉवर जर काढायची असेल पी इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू कॉस थीटा. याच्या साहाय्याने आपल्याला काय करता येते पॉवर काढता येते. आणि पॉवरचं एकक काय आहे वॅट या एककामध्ये पॉवर मोजली जाते. तर अशा पद्धतीने हे जे टर्म ज्या आहेत सिंगल फेज ए सी सप्लायच्या त्या टर्म्स आपण पाहिलेल्या आहेत. आणि पुढच्या लेक्चरला आपल्याला ए सी सिंगल फेज ए सीमधलंच रेजिस्टिव्ह सर्किट काय असतं,
इंडक्टिव सर्किट काय असतं, कॅपॅसिटिव सर्किट काय असतं, RLC सर्किट काय आहे, इम्पिडन्स काय आहे, याच्याबद्दल माहिती पाहिजे आहे. धन्यवाद.